मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या वतीनं लीना बाळा नांदगावकर व महाराष्ट्र सैनिक यांच्या हस्ते कोकण पूरग्रस्तांना मायेचा हात देण्यात आलाय. पाहूयात. पण मी सांगितलं ना, कोकणातला माणूस हा खंबीर आहे, तो कुठल्याही वाईट विचारांनी कुठलंही काय करणार नाही. जसं आपण इतर वेळा कुठे विदर्भात किंवा देशावर आपण म्हणतो असं झालं आत्महत्या केली, असं झालं आत्महत्या केली, पण कोकणवासी हा खंबीर माणूस आहे, तो नव्याने परत उमेदीने परत उभा राहणार आहे. बाळगाव साहेबांनी देखील थोड्या दिवसांनी दौरा करणार आहेत, तुम्हालाही त्यांनी इथे पाठवत त्यांच्याविषयी काय सांगाल, त्यांनी काय निरोप दिला आहे कोकणवासी. त्यांनी सांगितलं माझा माणूस हा खंबीर आहे आणि तिथे आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत, म्हणजे आता वैभव तिकडे आहे तर वैभवला सांगायची गरज नाही, वैभव लोकांनी सांगण्याच्या अगोदर वैभव रात्रीपासून इथे काम करतो आहे. म्हणजे वैभवला ही म्हणजे माझ्यासाठी ही नवीन गोष्ट आहे, पण वैभवासाठी गेले 3-4 वेळा हा पूर येऊन गेलेला आहे असं कोकणामध्ये, त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, पण तो खंबीरपणे त्यांच्या मागे उभा आहे. त्यांच्यासोबत सर्व मुंबईतून आलेले त्यांचे सर्व टीम, आमच्या गावचे नागरिक संतोषजी नरावडे, त्याचप्रमाणे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य संतोषजी नरावडे, मनसे सर्व मान्यवर. आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक मोठा नैसर्गिक आपत्ती उडवलेला आहे आणि एक महापूर आला होता आणि दळवंडी गाव पुरामध्ये गेला होता आणि या इथल्या कुटुंबांना एका मदतीचा आधार देण्यासाठी हात लावण्यासाठी स्वतः मॅडम आणि सर्व संघ त्यांच्या टीम या ठिकाणी उपस्थित आहे. मी या मॅडमना नक्कीच मनापासून धन्यवाद देतो की आमच्या दुःखात तुम्ही आज सहभागी झाला. आपले ऋण आमच्यावर आम्ही कधी विसरणार नाही. या ग्रामस्थ मंडळ दळवंडी बागवड यांच्या वतीने आपले मनापासून आभार व्यक्त करतो.